नमस्कार, मिशन पुलिस भर्ती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहोत गणित विषयातील सरासरी हा टॉपिक. याआधी आपण याचा पहिला भाग पाहिला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ जरूर बघा, मगच हा व्हिडिओ पहा, कारण की त्यामध्ये आपण सुरुवातीला बेसिक कवर केलेलं आहे. आता त्या पुढील भाग आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आता त्यानंतरचं गणित आहे, काही आपण एक्झाम्पल पाहिले आहेत मागील व्हिडिओमध्ये, त्या पुढील एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये उदाहरण आहे, 5 क्रमावर समसंख्यांची सरासरी 12 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला क्रमावर संख्या दिलेल्या आहेत आणि त्या आपण समसंख्या आहेत. 5 तुम्हाला संख्या दिल्या आहेत आणि त्या समसंख्या आहेत, म्हणजेच 2, 4, 6, 8, 10 असतील किंवा 4, 6, 8, 10, 12 अशा सुद्धा असू शकतील, पण त्यांची सरासरी ही तुम्हाला 12 दिलेली आहे. आणि तुम्हाला काढायचे काय, तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती हे शोधायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर आपण या आधीच्या वेळेने पाहिलं होतं की जर तुम्हाला क्रमावर संख्या असतील आणि त्या संख्यांची एकूण संख्या जर विषम असेल, तर जी सरासरी आहे ही कायम मधली व्हॅल्यू असते. म्हणजे काय, समजा 1, 2, 3, 4 आणि 5 हे आपण गणित बघितलं होतं की या संख्यांची मला सरासरी काढायची आहे, तर एकूण संख्या आहेत 5, म्हणजेच 5 हा आकडा आपला विषम आहे आणि यांची जर सरासरी आपल्याला काढायची असेल तर सरासरी कायम ही मधली संख्या असते. आता त्याच पद्धतीने आपल्याला हे गणित दिलं आहे की 5 क्रमावर संख्या आहेत, समसंख्या आहेत. आता समसंख्या दिल्या आहेत आणखी त्यात 5 आहेत, या ठिकाणी पण व्हॅल्यू 5 होत्या. म्हणजेच कोणती तरी संख्या असतील, समजा 1, 2, 3, 4, 5 आणि त्या क्रमावर संख्या आहेत, समसंख्या आहेत, म्हणजेच समसंख्याचा अर्थ प्रत्येक संख्येमधील फरक आहे 2चा. का आता समसंख्या माहिती आपल्याला 0, 2, 4, 6, 8, 10 अशा आपल्या समसंख्या असतात, प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक असतो. तसंच विषम संख्येमध्ये सुद्धा 2चा फरक असतो. आता आपल्याला सरासरी दिली आहे 12 आणि संख्या आहेत 5, याचा अर्थ काय, तर जी मधली संख्या आहे हीच आपली सरासरी असते. सरासरी म्हणजेच आपल्याला दिले 12. आता मधली संख्या 12 आहे, याचाच अर्थ या पुढील संख्या आपण काढू शकतो आणि मागील संख्यासुद्धा काढू शकतो. का तर या क्रमावर संख्या आहेत. म्हणजे काय, तर पुढील संख्या 2 मोठी असणार 14, त्या पुढील संख्या 2 मोठी असणार 16. का तर त्या क्रमावर समसंख्या आहेत आणि मागं येताना पण सुद्धा 2 आपल्याला मायनस करावं लागेल, आपल्याला समसंख्या मिळून येतील. 12 तून 2 गेले 10, 10 तून 2 गेले 8, म्हणजेच त्या संख्या असतील 8, 10, 12, 14 आणि 16. आता आपलं विचारलं आहे काय, तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती. आता सर्वात लहान संख्या आहे 8 आणि सर्वात मोठी संख्या आहे 16, म्हणजेच आपलं जे उत्तर असेल 8 आणि 16 हे जो उत्तर असेल. कसं काढलं, तर याआधी आपण पाहिलं होतं की जर तुमच्या क्रमवार संख्या असेल आणि त्यांचा आकडा जर विषम असेल, म्हणजेच एकूण संख्यांचा आकडा विषम असेल, या ठिकाणीसुद्धा 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच विषम आकडा आहे, तर त्यातली मधली संख्या जी असते तीच आपली सरासरी असते. आणि जर समसंख्या असतील, म्हणजेच उदाहरणार्थ 4 संख्या दिली असतील, तर मधल्या 2 संख्यांची जी मिडल व्हॅल्यू असते ती आपली सरासरी असते. आणि या ठिकाणी 5 दिलेत आपलं, म्हणजेच विषम संख्या आहेत, याचा अर्थ जी सरासरी आहे ही आपली मधली व्हॅल्यू असणार आहे. आपल्याला मधली व्हॅल्यू भेटली, म्हणजेच पुढच्या व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो. का तर त्या क्रमवार संख्या आहेत, म्हणजेच पुढे येणाऱ्या संख्या आहेत ह्या 2-2 निवडत जातील आणि मागे येणाऱ्या संख्या आहेत ह्या 2-2 कमी होतील. आता हे तुम्ही तोंडी काढू शकता, पण तुम्हाला जर ह्या विषयावर आता तुम्हाला याविषयी काय माहिती नाही, समजा तुम्हाला परीक्षेमध्ये आठवलं नाही, तर तुम्ही बेसिकनंसुद्धा सोडू शकता. आता बेसिकनं सोडवायचं म्हणजे समजा आपण 17 सोडणार आहोत की सरासरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हे सूत्र आपल्याला माहीत आहे. या सूत्रामध्ये आपण आता बेसिकमध्ये सोडवणार आहोत. कसं, समजा 5 क्रमावर संख्यांची बेरीज सरासरी 12 आहे, म्हणजेच समजा मी पहिली संख्या घेतली एक्स, तर दुसरी संख्या माझी एक्स प्लस 2 ही असणार आहे. का तर 2 समसंख्यामधला गॅप किंवा विषम संख्येमधला गॅप हा 2चा असतो. समजा या ठिकाणी जर मी पहिली संख्या 2 घेतली, तर
समसंख्या पुढची येणार आपली चार, त्या पुढची सहा, म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये दोनचा गॅप आहे. याचा अर्थ मी समजा एक संख्या मांडली तर पुढची संख्या ही एक्स प्लस दोन असणार आहे, त्या पुढील संख्या एक्स प्लस दोन, आणि त्यात परत ही जी संख्या असेल यातच ती ही जी संख्या असेल यामध्ये दोन अधिक ॲड होणार, म्हणजेच अधिक दोन, म्हणजेच काय तर एक्स अधिक चार ही आपली तीन संख्या होईल. तिसरी संख्या एक्स अधिक चार ही आपली तिसरी संख्या असेल. चौथी असेल एक्स अधिक सहा, आणि पाचवी असेल एक्स अधिक आठ. ह्या आपल्या समसंख्या असतील. का तर समजा पहिली संख्या मी एक्स मांडली, दुसरी संख्या असेल त्यात अधिक दोन होणार, पुढची समसंख्या यामध्ये दोन मिळवलं तर त्या पुढील समसंख्या, यामध्ये दोन मिळवलं तर त्या पुढील समसंख्या, अशा पाच समसंख्या आपल्याला ती भेटल्यात. आता सांगितले काय तर याची सरासरी बारा आहे, म्हणजेच या सरासरी म्हणजे काय तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे तर पाच. आणि याचं उत्तर दिलं आहे त्यांनी की बारा आहे. तर आपल्याला काढायचं काय तर लहान संख्या आणि मोठी संख्या काढायचं, म्हणजे आपल्याला एक्स आणि एक्स प्लस एट ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता त्यासाठी आपल्याला एक्सची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. आता मी जरी सोडवलं तर एक्स अधिक एक्स दोन एक्स, दोन एक्स अधिक एक्स तीन एक्स, तीन एक्स अधिक एक्स चार एक्स, आणि चार एक्स अधिक एक्स पाच एक्स. आपण फक्त बेरीज करत आहोत. एक्सची बेरीज संपली. आता अंकांची बेरीज दोन अधिक चार सहा, सहा अधिक सहा बारा, बारा अधिक आठ वीस, भागिले पाच आहे असं, बरोबर बारासुद्धा आहे असं. फक्त सरासंख्यांची बेरीज भागिले पाच सरासरीच्या सूत्रानुसार सोडत आहोत आपण. आपल्याला आता एक्सची किंमत काढायची. आता पाचच्या ठिकाणी भागाकारामध्ये पलीकडे गेलं तर ते गुणाकारामध्ये जाईल, म्हणजेच पाच एक्स अधिक वीस बरोबर बारा गुणिले पाच असं आपलं उत्तर येईल. का तर पाच भागामध्ये पलीकडे गेलं तर गुणाकारामध्ये जाणार. आपल्याला एक्सची किंमत काढायची. बारा गुणिले पाच या ठिकाणी डायरेक्ट लिहितो साठ. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची. वीस या ठिकाणी नको आपल्याला. वीस या ठिकाणी धनामध्ये आहे. मी जर त्याला पलीकडे घालवलं तर ते ऋणामध्ये जाईल, म्हणजेच आपलं जे उत्तर असेल ते पाच एक्स बरोबर साठ आहे असं, प्लस दोन पलीकडे गेले प्लस वीस या ठिकाणी येणार वजा वीस, अधिक वीस पलीकडे गेले वजा वीस. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची होती. आता मला एक्सची किंमत पाहिजे, पाच या ठिकाणी नको आहे. आता समजा यांची वजा किती आपल्याला साठ वजा वीस चाळीस, म्हणजेच पाच एक्स बरोबर चाळीस. आपल्याला एक्सची किंमत काढायची. एक्स मी आहे ठेवलं, चाळीसुद्धा आहे असं आहे. आता पाच या ठिकाणी नको आहे. या दोघांच्यामध्ये गुणाकार आहे. पाच एक्स म्हणजेच पाच गुणिले एक्स, या दोघांच्यामध्ये गुणाकार असतो. आता मी जर पाचला उजवीकडे नेलं तर या ठिकाणी गुणाकारामध्ये उजवीकडे गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जाईल, म्हणजेच एक्स बरोबर चाळीस भागिले पाच. आणि याला मी जर भाग दिला तर पाच एक पाच आणि पाच गुणिले आठ चाळीस, म्हणजे तुमची एक्सची जी किंमत असेल ही असेल आठ. म्हणजे बेसिकली तुम्हाला एवढं मोठं सोडवू लागू शकतं. तुमचं जर स्पीड असेल तर तुम्ही हे सुद्धा कॅल्क्युलेशन स्पीडमध्ये एक्झामला वेळेच्या आधी करू शकता, किंवा आधीची वचनं तुम्ही शॉर्टकटने सुद्धा काढू शकता. आता एक्सची किंमत आपल्याला भेटली आठ आहे. आपल्याला काढायची कळली तर सर्वात लहान संख्या म्हणजेच एक्स, आणि सर्वात मोठी संख्या म्हणजेच एक्स प्लस एट. इथपर्यंत तुमचं आलं, म्हणजेच आपल्याला लहान संख्या भेटली आठ आणि मोठी संख्या आहे एक्स प्लस एट. एक्स आहे आपलं आठ, आठ अधिक आठ सोळा, जे की आपलं मागसुद्धा आलं होतं, म्हणजेच आठ आणि सोळा ह्या तुमच्या दोन संख्या असतील. यानंतरचं उदाहरण आहे, एका वर्गातील वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे चौदा वर्ष आहे. त्यामध्ये जर शिक्षकाचे वय ॲड केले तर त्या सगळ्यांचे सरासरी पंधरा वर्ष होते. तर आपल्याला शिक्षकाचं वय किती हे काढायचे. म्हणजे समजा एक वर्ग आहे, त्यामध्ये वीस विद्यार्थी आहेत, आणि सरासरी ॲव्हरेज एज जे आहे म्हणजे वय आहे ते चौदा वर्ष आहे. शिक्षकांचं जर वय त्यात ॲड केलं तर त्या शिक्षक धरून सगळ्यांची सरासरी पंधरा वर्ष होते. तर आपल्याला शिक्षकाचं वय किती हे काढायचे. आता काढता सांग तुम्ही जर आपला बेसिक फॉर्म्युला सरासरी बरोबर सर्व अंकांची बेरीज भागिले एकूण संख्या
हे सूत्र वापरून तुम्ही हे गणित इजीली सॉल्व करू शकता। म्हणजे काय, समजा आपल्याला दिले काय तर 19 विद्यार्थी दिलेत आणि त्यांचं सरासरी तुझा तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे काय 19 विद्यार्थी तुम्हाला दिलेत आणि जी सरासरी पण दिली आहे, म्हणजे तुम्हाला या दोन संख्या माहीत आहेत, आपल्याला ही संख्या काढावी लागेल। मी जर त्यांचं आता समजा मी आपल्या शिक्षकाचं वय काढायचे, म्हणजे मी त्या विद्यार्थ्यांचं एकूण वय, आता आपल्याला शिक्षकाचं वय काढायचे, म्हणजे काय तर आपल्याला यामध्ये शिक्षकांचं वय म्हणून आलेली जी बेरीज असेल त्यातून मी जर 20 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज वजा केली तर मला एका शिक्षकाचं म्हणजे त्या शिक्षकाचं वय मिळू शकलं। म्हणजे काय, समजा 20 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी आपल्याला दिली आहेत 14 वर्ष। या सूत्रानुसार सरासरी आहे 14 वर्ष, बेरीज आपल्याला माहीत नाही आणि एकूण संख्या आहेत 20। या आपण व्हॅल्यू टाकल्या, आता बेरीज म्हणजे काय, तर त्या एकूण 20 विद्यार्थ्यांची वयांची बेरीज असणार आहे। आता मी जर त्या सर्वांच्या वयांची बेरीज डाव साईडला मांडली, म्हणजेच काढायची म्हणली, तर 20 या ठिकाणी गुणाकारामध्ये न्यावं लागेल, तेव्हा या ठिकाणी फक्त मला सगळ्यांची बेरीज मिळू शकेल। 20 डावीकडे न्यायला, म्हणजेच 20 विद्यार्थ्यांच्या सर्वांची बेरीज मला मिळून जाईल। 20 × 14 = 28 280, म्हणजेच ही झाली बेरीज कोणाची, तर 20 विद्यार्थ्यांची वयांची बेरीज 280 झाली। आता आपल्याला शिक्षकांचं वय मिळून दिले किती, तर सरासरी 15 होती। आता सरासरी आहे 15 वर्ष, आपल्याला आता शिक्षकांचं वय म्हणून येणारी बेरीज काढायची आहे आणि त्या बेरीजेतून मी जर ही बेरीज वजा केली तर मला स्पेसिफिक शिक्षकाचं वय मिळू शकतं, कारण की यामध्ये मुलांचंसुद्धा वय ॲड झालेलं आहे। आता यामध्ये सूत्रानुसार सरासरी 15 दिले आहे, बेरीज आपल्याला काढायचे आणि एकूण संख्या आता काय म्हणजे आणि एकूण संख्या, आता एकूण संख्या काढत असताना 20 विद्यार्थी आहे तर आहेच, पण त्यामध्ये शिक्षकाचं वयसुद्धा मिळालेलं आहे, म्हणजेच 20 विद्यार्थी आहेत आणि प्लस शिक्षकासुद्धा वय ॲड झाले, म्हणजे टोटल आपली संख्या असेल एकोणती आहे 21, या ठिकाणी येणार 21। आता यावर सुद्धा मी बेरीज काढू शकतो 15 × 21, 21 डाव साईडला आणलं तर या ठिकाणी जी बेरीज येईल, आता भागाकार केला, आता गुणाकार करतो या, आता या पद्धतीचा गुणाकार कसा करायचा किंवा कसा काढा याची आपण व्हिडिओ बनवले ते तुम्ही पाहू शकता। 15 × 15 राहिले 1, 15 × 2 = 30 आणि 1 = 31, या पद्धतीने आपल्याला गुणाकार आला आहे। 15 × 1 = 15, 15 × 5 हा चाला 1, 15 × 2 = 30, 30 × 1 = 31, म्हणजे शिक्षक धरून त्यांची बेरीज आले 315 आणि शिक्षक सोडून 280 आलेले। आता मी जर या बेरजेतून ही बेरीज वजा केली तर मला फक्त शिक्षकांचं वय हे मिळू शकतं, म्हणजे काय तर 315, का तर ते यामध्ये शिक्षकसुद्धा ॲड आहेत आणि यामध्ये शिक्षक ॲड नाहीत, म्हणजे काय, यामधून जर मी ही वजा केली तर स्पेसिफिक शिक्षकाचं वय मला मिळू शकतं। 315 − 280 आणि याचं जे उत्तर असेल ते 5 × 3, 35 वर्ष हे शिक्षकाचं वय असेल। तर अशा पद्धतीने तुम्ही बेसिकनेसुद्धा काढू शकता। लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा या पद्धतीचं गणित विचार झालं तेव्हा प्रत्येकाची एकूण बेरीज साईडला करायची आणि त्यातून ती जर वजा केली तर तुम्हाला त्या व्यक्तीचं वय हे मिळू शकेल। यानंतरचं उदाहरण आहे 3 × 22 आहे, आता यामध्ये तुम्हाला 3 × 22 दिले, त्यामध्ये पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या ही 6 कमी आहे आणि तिसरी संख्या 9 जास्त आहे, तर पहिली संख्या कोणती हे आपल्याला काढायची आहे। म्हणजे काय, तर तुम्हाला 3 दिल्या आहेत, त्यातील जी पहिली संख्येपेक्षा आणि त्यामध्ये सांगितलं काय, तर कंडिशन पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 कमी आहे, म्हणजे समजा पहिली संख्या मी जर x मांडली
सांगितले काय तर पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 कमी, म्हणजेच ही आहे आपली पहिली संख्या आणि दुसरी आणि तिसरी। आता कंडिशन काय तर पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 कमी आहे, म्हणजेच पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या ही 6 कमी, म्हणजेच एक्स मायनस 6 या ठिकाणी आहे। का दुसरी संख्या ही पहिल्यापेक्षा 6 कमी आहे, म्हणजेच एक्स वजा 6 केलं तर दुसरी संख्या मिळून येईल, आणि तिसरी संख्या 9 जास्त आहे। व म्हणल्याचा अर्थ ही कंडिशन पहिल्या संख्येसाठीच लागू आहे, म्हणजेच काय तर व तिसरी संख्या 9 जास्त आहे, म्हणजेच ही जी संख्या आहे ही पहिल्या संख्येपेक्षा 9 जास्त आहे। हे आपण कंडिशन मानून घेतल्या, पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या एक्सने कमी आहे, पहिल्या संख्या आपण एक्स मानली, एक्स वजा 6 म्हणजे 6 कमी, आणि तिसरी संख्या 9 जास्त आहे, म्हणजेच जास्त आहे म्हणजेच एक्स अधिक 9। आता आपण हे मांडून घेतलं, आपल्याला आता दिलं आहे काढायची काय तर पहिली संख्या आपल्याला काढायची, म्हणजेच आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे। आता हे कशी काढणार तर आपल्याला पहिली ओळ दिली आहे की 3 संख्यांची सरासरी 22 आहे। आता आपल्याला या संख्या भेटलेल्या आहेत आणि त्यांची सरासरी आपल्याला दिलेली आहेत, तर आपलं जे सूत्र होतं सरासरी बरोबर बेरीज एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, या सूत्रावरून आपण एक्सची किंमत काढू शकतो। आता आपल्याला सरासरी दिली, आपल्याला संख्या माहीत आहेत, यांची आपण बेरीज करू शकतो, भागिले एकूण संख्या 3 आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत आहे। आता या सूत्रावरून मी किंमत टाकतो, सरासरी आहे 22 बरोबर आता सर्व संख्यांची बेरीज एक्स अधिक एक्स वजा 6 अधिक एक्स अधिक 9, या सर्व संख्यांची मी बेरीज केली सूत्रानुसार, भागिले एकूण संख्या, एकूण संख्या आपली किती आहेत तर 3 आपल्याला दिलेले आहेत। आता यावरून तुम्ही एक्सची किंमत काढू शकता, म्हणजेच पहिली संख्या तुम्हाला मिळून जाईल। आता 3 या ठिकाणी आणतो मी, का तर या ठिकाणी 11 या ठिकाणी आलं तर 3 × 22 गुणाकार होईल बरोबर एक्स अधिक एक्स 2x, 2x अधिक एक्स 3x, आणि कारण की हे चल आहे, चलांची बेरीज सेपरेट आणि संख्यांची बेरीज सेपरेट। आता राहिलं काय तर वजा 6 अधिक 9, वजा 6 अधिक 9 हे सुद्धा आपण कसं करायचं ते व्हिडिओ बघून बघितलं आहे, तर या ठिकाणी प्लस मायनस आहे, दोघांची वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, दोघांची वजाबाकी आहे 3, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लसमध्ये, म्हणजे अधिक 3 हे तुमचं उत्तर असेल। आता 22 × 3 66 बरोबर 3x अधिक 3, आपल्याला काढायचं काय तर एक्सची किंमत, प्लस 3 आहे ते डावीकडे आणलं तर वजा 1 वजा प्लस 3 डावीकडे आणलं तर वजा 3 होईल, म्हणजेच काय तर 66 वजा 3 बरोबर 3x। आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, 66 वजा 3 63 बरोबर 3x। आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, 3 परत मी डायगट आणतो, का तर या दोघांमध्ये गुणाकार आहे, म्हणजेच 63 मी डायगट आणला तर गुणाकाराचा भागाकार बरोबर एक्स। आता एक्सची आपल्याला किंमत काढायची होती, आता ह्या तुम्ही जर भाग दिला तर तुम्ही तुमचं उत्तर निघू शकेल। आता 63 भाग दिला, 3 × 6 3 × 3, म्हणजे एक्सची किंमत असेल तुमची हे आहे 21। आणि हेच तुम्हाला काढत होतं की पहिली संख्या कोणती आहे, तर पहिली संख्या आहे 21। जर दुसरी संख्या जर दुसरी संख्या विचारली असती तर फक्त 21 − 6 करायचं, 15 हे तुमचं उत्तर असतं, आणि जर तिसरी संख्या विचारली असती तर 21 + 9 = 30 हे तुमचं उत्तर असतं। म्हणजे जी कोणती संख्या विचारली, तुम्ही एकदा एक्स काढलं की तुम्ही कोणतीही संख्या काढू शकता। यानंतरचं उदाहरण आहे, एक गाडी आहे समजा ती पुण्यावरून मुंबईला निघालेली आहे आणि त्याचं स्पीड जे आहे 20 km/h आहे, म्हणजेच 20 km/h कापते, आणि तीच गाडी मुंबईवरून परत पुण्याला रिटर्न आलेली आहे, त्याचं स्पीड आहे 30 km/h, तर आपल्याला त्या गाडीचा सरासरी वेग किती असेल हे आपल्याला काढायचं आहे। आता यासाठी एक सूत्र आहे, तुम्हाला समजा कोणतीही जर गाडी दिली तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेली आणि त्याच ठिकाणाहून परत जर माग राहिली तर त्या गाडीचा सरासरी वेग हा
दोन एक्स वाय अधिक एक्स अधिक वाय या सूत्राने काढतात. म्हणजे एक्स आणि वाय काय आहे तर जातानाचा स्पीड आणि येतानाचा स्पीड. पुण्यावरून मुंबईला गेली 20 किलोमीटर, म्हणजेच एक्स तुमचा आहे 20 आणि मुंबईवरून पुण्याला मग परत माग राहिली, म्हणजेच वाय आहे 30 किलोमीटर पर आवर. आणि त्याचं सूत्र असेल सरासरी वेग 2xy/x + y. या जो तुम्ही जर किमती ठेवल्या तर तुमचा सरासरी वेग हा निघून येईल, म्हणजेच 2 × x आहे आपला 20 × y आहे 30 / x + y. एक्स प्लस वाय आहे 20 + 30 = 50. आता हे तुम्हाला सोडवायचे आहे तर कस 0 0 कॅन्सल आहे, 5 × 5 = 4 = 20, 4 × 3 = 12 / 12 = 24 किलोमीटर पर आवर हे तुमचं उत्तर असेल. त्या गाडीचा सरासरी वेग असेल 24 किलोमीटर पर आवर. जातानाचं स्पीड आहे 20, येतानाचं 30. ॲव्हरेज काढताना तुम्ही 20 + 30 / 2 असं काढायचं नाही, तर त्याचं सूत्र आहे की सरासरी बरोबर 2xy / x + y. त्यानुसार एक्सची किंमत आहे 20, वायची 30 आहे. एक्स दोन दोघांच्यामध्ये साईन गुणाकारच आहे, 2 × 20 × 30 / 50 का तर x + y = 50. तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं तर तुमचं फायनल आन्सर जे असेल 24 किलोमीटर पर आवर हा त्या गाडीचा सरासरी वेग असेल. तर अशा पद्धतीने आपण सरासरी या विषयावर 2 व्हिडिओ बनवले आहेत. त्यामध्ये आपण बेसिकपासून सर्व सरासरी कशी काढायची हे पाहिले आहेत. आता यामध्ये आपण ऑप्शन न घेता डायरेक्ट आपण बेसिकनुसार सोडवलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑप्शनवरून डायरेक्ट कसे उत्तर काढायचे हे सुद्धा आपण बघणार आहोत. पण सुरुवातीला ज्यांची बेसिकपासून तयार आहे त्यांना बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर बेसिक माहीत असेल तरच तुम्ही ट्रिक अप्लाय करू शकता. तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.